हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? आज आहे श्रावणी पहिला सोमवार. श्रावणी पहिल्या सोमवाराच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज श्रावण सोमवार असल्यामुळे दारामध्ये मी आज छोटीशी आपली साधी बेलाच्या पानाची रांगोळी काढलेली आहे आणि त्यावर छोटीशी महादेवाची पिंडसुद्धा काढलेली आहे. तर चला आता आपण देवाऱ्यासमोर रांगोळी काढून घेऊया. आज श्रावण सोमवार असल्यामुळे मला सर्वप्रथम आपली पूजा उरकून घ्यावी. तर आज मी क्लससुद्धा बसवून घेणार आहे. मला क्लस बसवायचा होता खूप दिवसापासून. तर चला, आज म्हणलं श्रावण सोमवार आहे, चांगला मुहूर्तसुद्धा आहे, तर आज बसवून घेऊया आपण क्लस. तर आपला जसा येईल तसा साध्या सोप्या पद्धतीने मी क्लससुद्धा बसवून घेते. तर मी क्लशाचं सुद्धा सामान पूर्ण हे करून घेतलेलं आहे. देवतांब्या वगैरे जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे, त्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेला आहे आणि अष्टदळ कमळ काढून घेतलेला आहे आणि त्यावर माझा क्लश वगैरे बसून घेतलेला आहे. क्लशाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. तर आता करूया आपण आपल्या शंकराची पूजा. ही सुद्धा पूजा आपली झालेली आहे. तर आता शंकराच्या पूजेची सुरुवात आपण करूया. सर्वप्रथम जलाभिषेक आहे तो आपण करून घेऊ आणि पंचामृत दह्या दुधाची सुद्धा आज अभिषेक आपण करू शकतो. पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं ते आणि भस्मसुद्धा माझ्याकडे नाही आहे. तर मी आज गोपीचंदनाचा जो टिळा आहे तो महादेवाला लावून घेतलेला आहे आणि बेल वाहून घेतलेला आहे. बेल हा बेलाचं जे मागचं टोक आहे ते आपण खोडून घ्यायचं आहे बेल वाहताने. आणि बेल वाहताने आपण 108 वेळा महादेवाचा आपला ओम नमः शिवाय हा जप करून घ्यायचा आणि नंतर आपली शिवमूठ वाहून घ्यायची. आणि बेलसुद्धा मी 108 वाहिलेला आहे. आपल्याला शक्य असेल तर आज आपण 108 वातीसुद्धा लावू शकतो, 108 कापूरसुद्धा जाळू शकतो. आणि आपल्याकडे जर हे नसेल, बेल जर नसेल, तर आपण 5, 7 किंवा 11, 21 असेसुद्धा बेलाची पानं वाहू शकतो. प्लस आपल्याकडे तेवढाही बेल नसेल तर आपण अक्षता ज्या आहेत त्या अखंड पाहिजेत तशा अक्षतासुद्धा आपण 108 वाहू शकतो. तर चला, आपण आज शिवमूठ वगैरे वाहून घेतलेली आहे आणि आता आपण आरती करून घ्यायची आहे. ज्याला आरती येत असेल त्यांनी आरती करून घ्यायची आणि नसेलच आपल्याला आरती येत तर आपण मृत्युंजय मंत्र म्हणला तरीही चालतो. तो नसेल येत तर आपली साधी सोपी जी आहे ती आपली हे गणपतीची वगैरे आरती करून घेऊ शकतो. तर अशी आपली साधी सोपी पूजा झालेली आहे. तर तुम्ही सर्वांनी कशी केली पूजा ते सांगा. माझं काही उलटसुलट झालं असेल पूजेमध्ये तेही सांगा. तर चला, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. आणि हां, आज उद्या नागोबा, आज नागोबाचा उपवास आहे, उद्या नागपंचमी आहे. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार.